हॅलो गाईज अँड नमस्कार, मी पूजा पूजाज किचनमध्ये आज स्वागत करत आहे. आज काहीतरी मी चटपटीत रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे स्पायसी पोटॅटो. खूपच क्रिस्पी आणि अगदी इझी अशी रेसिपी आहे. ह्याला सिंधी आलू टूक असंही म्हणतात. चला तर पटकनी रेसिपी बघून घेऊयात. इथे मी बटाटे अगदी स्वच्छ धुऊन असे घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदीच गुळगुळीत असा बटाटा नाही आहे. अशा प्रकारचा बटाटा घ्यायचा आहे की ज्याची साल वरची खरबड असली पाहिजे. आता बटाटे इथे मी कट करून घेतली आहे. तुम्ही बघून घ्या, ही कट करायची पद्धतसुद्धा वेगळी आहे. आधी मी ह्याला हाफ कट करून घेणार आहे. त्यानंतर आपण साईड साईडनी असा बटाटा तिरका कट करत जाणार आहोत. अशा प्रकारे ह्याची एक एक फोड आपण अशी कट करून घ्यायची आहे. खूपच जास्त जाड नाही ठेवायची आणि अगदी खूप पातळही नाही ठेवायची. अशा प्रकारे ह्या फोडी सगळ्या आपण कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे जाड मी कट करून का घेते ते सुद्धा तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. त्यासाठी तुम्ही ही पूर्ण रेसिपी बघा. अशा प्रकारे आता दुसऱ्या साईडने सुद्धा मी हे कट करून घेते. अशा प्रकारे दुसरा सुद्धा हाफ केलेला बटाटा मी कट करून घेते. खरबड स्किन का असा बटाटा घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये असं एकदमच तो अगदी रखरखीत असल्यामुळे तो पटकनी नरम पडत नाही. त्यामुळे असा कडक बटाटा घ्यायचा आहे, जेणेकरून आपण बटाटा फ्राय केल्यानंतर सुद्धा तो अगदी क्रिस्पी राहील. अशा प्रकारे मी तुम्हाला अगदी जवळून सुद्धा दाखवतीये कशा प्रकारे हा बटाटा कट करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे सर्व बटाटे कट करून घेणार आहोत. त्यानंतर पाण्यामध्ये हे बटाटे सर्व घालून घ्यायचे आहेत. भरपूर पाण्यामध्ये हे बटाटे घालून घ्यायचे आहेत, कारण ह्यामध्ये थोड्या प्रमाणात स्टार्च असतो. त्यामुळे आपल्याला हे बटाटे पुन्हा धुवून घ्यायचे आहेत, म्हणून पाण्यात नक्की ठेवा. इथे मी पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय. अशा प्रकारे हे सर्व बटाटे पाण्यामध्ये घालून आपण 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवणार आहोत. नंतर दुसरीकडे मी अगदी चटपटीत तुम्हाला मसाला दाखवतीये. इथे मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर 1/2 टीस्पून आमचूर पावडर घेतली आहे. त्यानंतर इथे ब्लॅक सॉल्ट मी घेत आहे, म्हणजेच काळं मीठ, आणि त्यानंतर धनिया पावडरसुद्धा इथे घालून घेत आहे. आता हा सर्व मसाला मी एकत्र करून घेणार आहे. व्यवस्थित छान मिक्स करून घ्या. जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही त्याऐवजी चाट मसालासुद्धा वापरू शकता, त्यानेसुद्धा अगदी छान चव येते. अशा प्रकारे ड्राय मसाला आपण इथे तयार करून घेतलेला आहे. चटपटीत असा मसाला तयार होतो. 20 मिनटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये बराचसा स्टार्च उतरलेला आहे. आता आपण हे पाणी बदलून घेणार आहे. अगदी स्वच्छ धुऊन असे बदलून घ्यायचे. पाणी बदलल्यानंतर अगदी आपण 5 ते 10 मिनटं हे पाण्यामध्ये ठेवून घेणार आहे. त्यानंतर एका साईडला तेलसुद्धा तापत ठेवणार आहे. इथं तेल मी तापत ठेवले. आता त्यामध्ये आपण हे बटाटे कट करून घेतलेले आहेत ते सोडून घेणार आहोत. हे बटाटे अगदी थोडेसे पुसून घ्यायचे आहे, नॅपकिनमध्ये एका काढून घ्यायचे. थोडेसे ड्राय करून आपण हे डायरेक्टली तेलामध्ये सोडून घेणार आहोत. तेल अगदी छान गरम झालेलं आहे. हे जे बटाटे आहेत ते आपण पूर्ण असे तळून घेणार नाही आहे. त्याला अगदी थोडासा गोल्डनिश कलर येईपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहेत, म्हणजेच आतमध्येपर्यंत थोडासा चांगला तळला गेला पाहिजे. तुम्ही बघू शकता छान असा बटाटा आपला तळून होतोय. 3-4 मिनिटांनी बटाटा बघा, तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे. आता आपण हे एका टिश्यू पेपरवर काढून घेऊयात. अगदी छान फ्राय झालाय. इथे सर्व बटाटे मी अशा प्रकारे टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे. जे काही एक्स्ट्रा तेल आहे ते सर्व त्यामध्ये शोषून घेईल. पुन्हा दुसरे पॅच मी तळून घेते. थोडे थोडे करून असे हे बटाटे आपल्याला पूर्ण तळून घ्यायचे आहेत. कढईमध्ये बटाटे घातल्या अगदीच फिरवायला जाऊ नका, ते तुटण्याची शक्यता असते. त्यामुळेच आपण एक बटाटा सुद्धा असा रखरखीत घेतलेला आहे, जेणेकरून तो तेलात घातल्या तुटणार नाही. अशा प्रकारे इथं सर्व बटाटे तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी छान मी गोल्डनिश कलर येईपर्यंत थोडा तळून घेतलेला आहे.
एक साइड बघू शकता तुम्ही, अशी छान दबल्या जाती है। अशा प्रकारे आपल्याला सर्व बटाटे तळून घ्यायचेत। त्यानंतर हे बटाटे आपण अशा प्रकारे फ्लॅट करून घेणार आहोत। एक तर तुम्ही हातावर करा किंवा पोलपाटावर किंवा चॉपिंग बोर्डवर सुद्धा तुम्ही करू शकता। अशा प्रकारे आपल्याला फ्लॅट करून घ्यायचे आहे, ते तुम्हाला दाखवते। इथे मी एक चॉपिंग बोर्ड घेतलाय आणि अशा प्रकारे एक फोड अशी ठेवून घ्यायची आणि हाताच्या तळव्याने आपण त्याला प्रेस करणार आहोत। पुढच्या साईडने असा प्रेस करायचा आहे जेणेकरून तो पूर्ण फ्लॅट होईल। तुम्ही बघू शकता अगदी छान बटाटा हा फ्राय झाला आहे, त्यामुळे अशा प्रकारे तो फ्लॅट होतोय। तुम्ही त्यावर टिश्यू पेपर ठेवून किंवा एखादा रुमाल ठेवून प्रेस करू शकता। इथे तुम्हाला अगदी मी जवळून दाखवते कशा प्रकारे हा बटाटा फ्लॅट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे त्यातला जो गर आहे तो अगदी छान बाहेर आलाय। अशाच प्रकारे सर्व बटाटे इथे मी फ्लॅट करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता अगदी छान फ्लॅट झालेत। आता पुन्हा मी तेल चांगलं कडकडीत गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये हे सर्व बटाटे मी घालून घेणार आहेत। जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे बटाटे सर्व घालून घ्यायचेत आणि अगदी छान आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हे बटाटे तळून घ्यायचे आहेत। इथे गॅसची फ्लेम मीडियम टू हायमध्ये अशी ठेवायची आहे आणि अगदी छान कुरकुरीत हा बटाटा आपल्याला तळून घ्यायचा आहे। तुम्हाला अगदी चटपटीत काहीतरी खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करा। अगदी सुंदर आणि चटपटीत अशी ही डिश तयार होते। सर्वांनाच आवडेल, लहानमध्ये तर मुलांना आवडेलच पण मोठ्यांना सुद्धा खूपच आवडेल। तुम्ही पूजास किचनला सबस्क्राईब केलं की नाही तर सर्वात आधी जाऊन सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारी असलेल्या बेल आयकनला सुद्धा हिट करा, म्हणजेच माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पटकन बघता येतील। त्याचबरोबर रेसिपी आवडली तर शेअर नक्की करा। अशा चटपटीत रेसिपीला एक लाईक तो बनत आहे। इथं बटाटे अगदी छान फ्राय झालेले आहेत। त्याचबरोबर इथं शेजार मी पॅन ठेवलाय, डायरेक्टली पॅनमध्ये काढून घेते की ह्यामध्येच आपण मसाले टाकून टॉस करून घेणार आहे, त्यामुळे डायरेक्टली पॅनमध्ये काढतंय। तुम्ही एका प्लेटमध्ये सुद्धा काढू शकता पण मी पुन्हा पॅनमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, त्यामुळे डायरेक्टच पॅनमध्ये काढून घेणार आहे। अगदी छान क्रिस्पी असे हे पोटॅटो फ्राय झालेत। सर्व पोटॅटो मी काढून घेते आणि त्याचबरोबर उरलेले पोटॅटो सुद्धा फ्राय करून घेणार आहे। अगदी पटपट असं हे फ्राय करून घेते। तुम्ही बाहेरून नेहमी विकत चिप्स आणताच पण त्याऐवजी तुम्ही हे घरी करून बघा। अगदी बनाना चिप्स ज्या पद्धतीने लागतात त्याच पद्धतीने ह्यांची चव लागते। अशा प्रकारे इथे मी गॅससुद्धा चालू केलेला आहे आणि त्यामध्ये हे मसाले टाकून घेते। गॅस अगदी लो ठेवायचा आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे 2-3 चम्मच मसाला टाकून घ्यायचा आहे। छानसं असं टॉस करून घ्यायचं आहे। जर हे पोटॅटो खूपच ड्राय असतील तर त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून आपण हे मसाले त्याला चिटकेल असं हे टाकायचे आहेत। इथे मी आणखी मसाला लागतोय, त्यामुळे आणखी मसाला यावर घालणार आहे। तसं तुमच्या आवडीनुसार हा मसाला घालायचा आहे। ह्याला ऑलरेडी तेल आहे त्यामुळे अगदी छान हा त्याला चिटकला जाईल। अगदी चटपटीत असे हे पोटॅटो फ्राय तयार होतात, तुम्हाला नक्की आवडेल। अगदी छान पूर्ण मसाला कोट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला एक पोटॅटो दाखवते किती क्रिस्पी झालेला आहे आणि हे पोटॅटो बराच वेळ क्रिस्पी राहू शकतात, त्यामुळे नक्की ट्राय करा। चला तर आपण अगदी छान असं हे सर्व करून घेऊयात। तर अगदी छान मी कोथिंबीर घालून सर्व करून घेतलेलं आहे। अगदी छान क्रिस्पी असे चटपटीत पोटॅटो तयार झालेत। कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट्स करून नक्की कळवा। तयार आहे आपले आजचे पोटॅटो फ्राय।